अजितदादा मानलच पाहिजे एकदम ठाम सगळा पैसा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी ठीक आहे सरकार आणण्याच्या करता तुम्ही प्रयत्न करताय परंतु असलं काहीतरी सांगून कुठेतरी राज्याच्या बजेटवर विधानसभेत चर्चा करताना देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला की कि अजित पवारांनी बजेटमधला सगळ्यात मोठा वाटा राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांना दिला आणि शिवसेनेच्या वाट्याला सगळ्यात कमी वाटा आला गेला काही काळ शिवसेनेचे अनेक आमदार त्यांना निधी कमी मिळतो अशी तक्रार वारंवार करतात काँग्रेसने सुद्धा अनेकदा सगळ्याबद्दल नाराजी व्यक्त खरंच अजित पवारांनी बजेटमधना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना जास्त पैसे दिले का बघणार आहोत आजची सोपी गोष्ट तुमच्यातले काही जण आता लगेच म्हणतील कोणत्या पक्षाला किती पैसे मिळतात याने आम्हाला काय फरक पडतोय कशाला सोपी गोष्ट ऐकायची पक्ष विसरा खात्यांचा विचार करा देवेंद्र फडणवीस म्हणतात की एस टी उच्च शिक्षण शिक्षण यासारखी खाती जिथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी आहेत आणि पगारांचा आकडा सुद्धा जिथे मोठा आहे तिथे सरकारने कमी निधी दिला आहे म्हणजे तुम्ही नोकरदार असाल तर याचा परिणाम थेट तुमच्यावर नोकरीत नसाल तरी एस टी शिक्षण या सगळ्याचा आपल्याशी थेट संबंध आहे म्हणजे आता आला का लक्षात मुद्दा चला मग तो आता आणखी खोलात शिरूया आणि सोप्पा करून पाहूया अजित पवारांनी मांडलेल्या बजेटवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राष्ट्रवादीच्या वाट्याला तीन लाख चौदा हजार आठशे वीस कोटी म्हणजे एकूण अर्थसंकल्पातला सत्तावन्न टक्के वाटा आला राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह खातं वित्त जलसंपदा ग्रामविकास अन्न आणि नागरी पुरवठा आरोग्य आणि इतरही काही खाती आहेत यानंतर येतो काँग्रेसचा नंबर त्यांच्या वाट्याला एक लाख चव्वेचाळीस हजार एकशे त्र्याण्णव कोटी रुपये निधी गेलाय असं फडणवीस म्हणतात काँग्रेसकडे कोणती खाती आहेत महसूल वनविभाग शालेय शिक्षण सार्वजनिक बांधकाम आणि इतर काही खाती आता या बजेटमध्ये शेवटचा नंबर लागतो शिवसेनेचा त्यांना मिळालेत नव्वद हजार एकशे एक्क्याऐंशी कोटी शिवसेनेकडे सामान्य प्रशासन परिवहन पर्यटन कृषी अशी खाती आहेत फडणवीसांच्या या दाव्यांवर अजित पवारांनी काय स्पष्टीकरण दिलं ते पण ऐकूया ज्यावेळेस आपण हे सगळं तयार करतो त्याच्यावर सही राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची असते आणि संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला मान्यता देतं आणि कुठलंही सरकार कुणालाही चालवायचं चा म्हटलं टिकवायचं चा म्हटलं पुढे न्यायचं म्हटलं तर सगळ्यांना असा भेदभाव करून चालणारच नाही भेदभाव केलं तर सरकार चार दिवस देखील चालणार नाही महाविकास आघाडीचं सरकार बनताना उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण झाली पण महत्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली एकूणच काय तर युद्धात जिंकले आणि तहात हरले अशी शिवसेनेची गत झाली असं विश्लेषक म्हणतात ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात निधीवाटपात भेदभाव असणं किंवा त्यावरून मतभेद होणं हे यापूर्वीसुद्धा अनेकदा दिसून आलं आहे मग ते युतीचं सरकार असो किंवा आघाडीचं उद्योग उच्च आणि तंत्र शिक्षण नगरविकास ही सगळी खाती सोडली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेकडे मोठी खाती नाही आहेत त्यामुळे त्यानुसार निधी वाटप होत असतं देवेंद्र फडणवीसांनी बजेटची वाटणी कशी झाली हे सांगताना सेनेला चांगले चिमटे काढले होते आणि परब साहेब आपल्या शिवसेनेची काय परिस्थिती बघा नव्वद हजार एकशे एक्क्याऐंशी कोटी म्हणजे सोळा टक्के अजित पवारांनी सुद्धा यानंतर भाजपला कोपरखळी मारली आणि वर त्यांना वाजपेयींची सुद्धा आठवण करून दिली सुरुवात म्हणजे अजून आज त्याच्यामध्ये पण दिली काढी टाकू काय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सा, एनडीएच पार्टीच होतं जर एखादं डिपार्टमेंट कुणाकडे असलं म्हणजे काय त्या डिपार्टमेंटचे पैसे काय वैयक्तिक त्यांच्या असतात बजेट सादर केलं जातं साधारण मार्च महिन्यात पण त्यासाठीची तयारी खूप आधीच सुरू झालेली असते बजेटमध्ये तरतूद करून घ्यायची तर त्यासाठी खूप आधीपासून प्रयत्न करावे लागतात आणि त्याचा वेळोवेळी पाठपुरावा सुद्धा करावा लागतो निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं जनविकासाची कामं या सगळ्यासाठी निधीची गरज असतेच सरकारने एकीकडे आमदार निधी वाढवला असला तरी त्या व्यतिरिक्तसुद्धा कामं करवून घ्यायची असतात सरकारी प्रकल्पांमार्फत आपल्या जिल्ह्यात गोष्टी येणं या सगळ्यासाठी आमदारांनी धडपड करणं अपेक्षित असतं या सगळ्यात जसं अर्थकारण आहे तसं राजकारण सुद्धा आहे राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात आघाडी सरकारच्या काळातही अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडेच होतं या खात्याचं आर्थिक आणि राजकीय महत्व ते जाणतात यापूर्वीही शिवसेनेच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती तर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनीही निधी वाटपावरून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आताच्या घडीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध चांगले आहेत अभय देशपांडे या सगळ्याबद्दल म्हणाले या नाराजीमुळे महाविकास आघाडीत नाराजी वाढेल पण उद्रेक होईल असं सध्या तरी वाटत नाहीये किंवा तीव्र पडसाद उमटतील अशी काही परिस्थिती नाही दोन हजार बावीसच्या बजेट सत्रात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा सामना जोरदार पाहायला मिळाला या सगळ्याबद्दल तुम्ही सविस्तर वाचू शकता बी बी सी मराठी डॉट कॉमवर आणि याचे व्हिडिओज तुम्ही बी बी सी मराठीचं यूट्यूब फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम इथं पाहू शकता त्यामुळे आम्हाला सबस्क्राईब करायला फॉलो करायला आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद